संकल्पनेसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्या मगाशी मगाशी जर तुमचं लक्ष असेल तर खरे सर म्हणाले की मी हे पुढे नेण्यासाठी म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ झालो आहे. तर ही संकल्पना आहे ती की गुरुची परंपरा शिष्याकडे जी आहे तर ती हस्तांतरित केली जात आहे. अतिशय सुंदर संकल्पना. मंडळी, खरं म्हणजे गीत रामायणातली कितीतरी गीत चित्र उभं करणारी, उत्फुल्लता निर्माण करणारी अशी आहे. पण त्यातलं दैव जात दुःखे भरता हे गीत म्हणजे या मौक्तिक माळेतला मध्यभागी असलेला टपोरा मोती. भारतीय तत्वज्ञानाचं तसंच गीतेचं सार या गीतात गदिमांनी सांगितलंय. कधीतरी कशाचा तरी आधार हवा असं माणसाला वाटतं तेव्हा हे गीत ऐकलं की चित्तवृत्ती स्थिर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. खरं म्हणजे या गीताविषयी बोलण्यासारखं खूप आहे पण त्या गीतातला शब्द शब्द ऐकून आपण सुद्धा हे गीतासार तृतास ग्रहण करूया. दैव जात दुःखे भरता, गाता आहे नाना भडके.